तब्बल 31 वर्षांनी भेटलेल्या कन्यांच्या चिवचिवाटाने शाळा पुन्हा एकदा गजबजल्याचं चित्र सौभोग पुल्ली कन्या प्रशालेमध्ये पाहायला मिळालं। ओळखलत का मॅडम मला, तू कशी आहेस? तू नेहमी पहिल्या बाकावर बसणारी रोहिणी ना, अगं तू किती बदललीस? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत साधारणतः 40 ते 45 वयाच्या महिला एकेकडे शाळेत येऊ लागल्या। निमित्त होतं 31 वर्षांपूर्वीच्या सौभूम पुल्ली कन्या प्रशालेतील माजी विद्यार्थिनींच्या स्नेह मेळाव्याचं। शाळा भरण्याची वेळ झाली, जवळपास 100 ते 125 महिला जमल्या। आपल्या वर्गातील फळ्यावर मायेनं हात फिरवत वर्गातील आपल्या पूर्वीच्याच डेस्कवर बसून सेल्फी काढण्यात दंग होऊन गेल्या, तर काही महिला वय वसरून गटागटानं आपल्या शालेय जीवनातील आठवणीत हरवून गेल्या। शाळेची घंटा वाजली, प्रार्थना आणि राष्ट्रगीत झालं आणि विद्यार्थी दशेतील जोश दाखवित भारत माता की जयचा जयघोष झाला। पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली, प्रमुख पाहुणे बालाजी भीमनपल्ली, अविनाश कोंडा, मुख्याध्यापिका गीता सादुल, उपमुख्याध्यापक युवराज मेटे आदींची यावेळी उपस्थिती होती। पूर्व भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उदात्त हेतूनं पद्मशाली शिक्षण संस्थेनं 1990 मध्ये स्थापन केलेल्या सौभूम पुल्ली कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी 30 वर्षांनंतर आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून तितक्याच आपुलकीनं पुन्हा शाळेत आल्या, याचा अभिमान वाटतोय असं काशीनाथ गड्डम यांनी म्हटलं। स्वागतासाठी सुंदर रांगोळी, बोलके फलक लेखन, सुंदर सजवलेले वर्ग अशा भारावलेल्या वातावरणात प्रत्येक मुलीला हळदी कुंकू आणि गजरा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर माहेरी आल्याचा आनंद दिसून येत होता। मी सारिका दुधनीकर, विक्रीकर आयुक्त आहे। मी स्मिता पाटील, पत्रकार। मी रोहिणी, समारंभ प्राध्यापिका। मी कल्पना जोरीगल, शिक्षिका। एक एक विद्यार्थिनी आपला परिचय देत आणि शिक्षकांच्या आठवणी सांगताना भावूक होत होत्या। काही विद्यार्थिनी प्रशासकीय अधिकारी, उद्योजिका, सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर, तर काही गृहिणी होत्या। लीलावती गंजी, विमल दुभाषी, विद्या कुंभार, शकुंतला पावटे, शरद पोद्दार, रमेश हंचाटे, सिद्धेश्वर कोळी, निर्मला मिरजकर, संजय मधुरी हे 30 वर्षांपूर्वी शिकवणारे शिक्षक आपल्या विद्यार्थिनींना भेटण्यासाठी आवर्जून उपस्थित राहून त्यावेळच्या आणि सध्याच्या शैक्षणिक पद्धतीत झालेल्या बदलाचा उहापोह केला। गत आठवणींना उजाळा देत स्वर्गवासी झालेल्या बरगुल मॅडम स्वामी सर यांच्या आठवणीनं सर्वांच्या डोळ्यात अश्रू उतरले। भारताच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या या कन्यांना एकत्र आणणं फारच अवघड होतं। सर्वांची आडनावं बदललेली, पण आपली वर्गमैत्रीण सध्या कुठे असेल आणि काय करत असेल या जिज्ञासे पोटी मागील 5 वर्षांपासून सुरेखा भीमनपल्ली आणि पल्लवी संघा, अनिता दोंता, मुख्याध्यापिका गीता सादुल यांच्या अथक प्रयत्नानं 30 वर्षांपूर्वीच्या वर्गमैत्रिणी एकत्र आल्या। यातील काही आजी देखील झाल्यात। शालेय जीवनात असताना निळा स्कर्ट आणि पांढरा ब्लाउज, दोन वेण्या, लाल रिबन अशा पोशाखात येणाऱ्या या मुली भरजरी शालू, काठापदराच्या साड्या परिधान करून आल्या होत्या। गप्पा गोष्टी, गाणी, विनोद, स्वादिष्ट सहभोजनाचा आनंद, दिवसभर शाळेच्या आठवणी इतक्या रमून गेल्या की शाळा सुटल्याची बेल वाजली तरी आवारात मनसोक्त झोका खेळण्याचा आनंद त्यांनी लुटला। गारेगार बर्फाचे गोळे देखील खाल्ले आणि पुन्हा भेटण्याचं आश्वासन देत 30 वर्षांनंतर भरलेल्या शाळेचा निरोप घेतला। अशा उत्साही वातावरणात 25 ते 30 वर्षांपूर्वी शाळेतून निरोप घेतलेल्या माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा पार पडला। मुख्याध्यापिका गीता सादुल, उपमुख्याध्यापक युवराज मेटे यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलं होतं। रजनी बोलाबत्तीन, अश्विनी दास यांनी सूत्रसंचालन केलं। लेखनिक सुजाता वंगा यांनी भोजनाची व्यवस्था पाहिली। कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी सेवकांनी परिश्रम घेतले। कलंदर दमादम मस्त कलंदर अली।
युवा पिढी आहे ना, तिला सुद्धा असंच लढ म्हणण्याची शक्ती आम्ही देऊ।